युवकांनी लहुजी साळवे यांचे विचार अंगीकारावे. माणकर. आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचे भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचा वाटा आहे. हा देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याकरिता आखाड्याच्या माध्यमातून लहुजींनी आणि क्रांतीवीर निर्माण करून त्यांच्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्याबद्दल स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रेरणा निर्माण केली. अशा ह्या महापुरुषांचा जन्म मातंग समाजामध्ये झालेला आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. याकरिता समाजातील युवकांनी क्रांतीगुरु लहुजी साळवे यांचे विचार अंगीकारावे असे मनोगत सेवानिवृत्त शिक्षक माणकर यांनी व्यक्त केले. ते दिनांक 14 नोव्हेंबर रोजी खामगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमतर्फे आयोजित केलेल्या लहुजी साळवे जयंती कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फडसी खुर्दचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते रामभाऊ आकोळे होते. प्रमुख अतिथी म्हणून माणकर संतरामजी तायडे हे सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते लहुजींच्या व अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील नाटेकर यांनी केले व ज्येष्ठ नेते संतरामजी तायडे यांनी लहुजी साळवे यांच्या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. ब्युरो रिपोर्ट, सी न्यूज, दैनिक महाराष्ट्र, खामगाव.